Hi friends, today we want to start with the next point, that is blood vessels. Blood vessels. In human blood circulatory system, there are three main points. These are nothing but the blood, heart and blood vessels. Already in last few lectures we completed blood and structure of heart. Now today we want to start with the next point. So that point is blood vessels. Blood vessels are the part of human circulatory system. These are the tubular structures present in human blood circulatory system. Human blood circulatory system जे आहे तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे जे ट्यूब्युलर पार्ट आहेत, ट्यूब सारखे पार्ट आहेत, विच प्ले इम्पॉर्टंट रोल इन कंडक्शन ऑफ ब्लड, सो दे आर कॉमनली कॉल्ड एज द ब्लड वेसल्स. आता बघा, हे ब्लड वेसल जे आहेत तर या ब्लड वेसलचा अभ्यास करणारी जी ब्रँच आहे, दी ब्रँच विच डील्स विथ द स्टडी ऑफ ब्लड वेसल्स. The branch which deals with study of blood vessel is called as the angiology. ज्या शाखेमध्ये ब्लड वेसलचा अभ्यास केला जातो तर अशी जी विज्ञानाची शाखा जी आहे किंवा आरोग्य विज्ञानाची शाखा जी आहे तर त्याला एंजिओलॉजी असं म्हणायचं. आता या एंजिओलॉजी हा जो वर्ड जो आहे तर तो दोन वर्ड पासून तयार झालेला आहे. एक आहे बघा एंजिओन, ANGION. एंजिओन इज इक्वल टू वेसल्स. And logos, logos is equal to study. म्हणजेच काय, the branch which deals with study of blood vessels is called as angiology. लक्षात आलं, म्हणजे ज्या शाखेमध्ये ब्लड वेसलचा अभ्यास केला जातो तर ती जी शाखा जी आहे तर त्याला angiology असं म्हणतो. Why the branch which deals with study of blood बघा ब्लडचा अभ्यास करणारी जी ब्रँच आहे तर त्याला हेमॅटोलॉजी असं म्हणायचं. मुद्दाम कन्फ्युजन होऊ नये म्हणून हे मी सांगतोय, ज्या ब्रँच मध्ये ब्लड वेसलचा अभ्यास केला जातो तर त्याला आपण त्या ठिकाणी एंजिओलॉजी असं म्हणतो, आणि ज्या ब्रँच मध्ये ब्लडचा अभ्यास केला जातो, स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड एज दी हिमॅटोलॉजी. आता याच्यामध्ये सुद्धा बघा, हा हिमॅटोलॉजी शब्द जो आहे तर तो दोन शब्दापासून तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये हेम इज इक्वल टू ब्लड अँड लॉगस इज इक्वल टू स्टडी. द ब्रँच इन विच स्टडी ऑफ ब्लड इज टेक्स प्लेस इज कॉल्ड एज दी हिमॅटोलॉजी. While the branch in which study of blood vessel is takes place is called as the angiology. ज्या विज्ञानाच्या शाखेमध्ये ब्लड वेसलचा अभ्यास केला जातो तर त्याला एंजिओलॉजी असं म्हणायचं. ठीक आहे, आता आपल्याला हे ब्लड वेसलच्या रिलेटेड आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ज्या शाखेमध्ये ब्लड वेसलचा अभ्यास केला जातो तर ती जी शाखा जी आहे तर त्याला एंजिओलॉजी असं म्हणायचं. वी आर इंटरेस्टेड इन द ह्युमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम in which we want to study the blood vessels. So there are main three types of blood vessels. Blood vessels आहेत तर त्याचे मेन तीन प्रकार आहेत बघा. त्याच्यामध्ये एक प्रकार जो आहे तर तो म्हणजे ब्लड, विच इज द फर्स्ट पार्ट ऑफ द ह्युमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, ज्याला आपण ब्लड असं म्हणतो. आणि ब्लड मध्ये परत दुसरा हार्ट आहे आणि तिसरं जे आहे तर ते ब्लड वेसल्स. आणि ह्या ब्लड वेसल्सचे परत तीन टाईप आहेत. आता ते कोणकोणते, तर त्याच्यामध्ये एक आहे आर्टरी, दुसरा पार्ट आहे तर तो म्हणजे व्हेन, आणि तिसरा पार्ट जो आहे तर तो म्हणजे कॅपिलरी. सो दीज आर दी थ्री पार्ट्स ऑफ ब्लड वेसल्स ऑर थ्री टाइप्स ऑफ ब्लड वेसल्स.
First one is the artery, second one is the vein, and third one is the capillary. So first of all, we want to know what is meant by artery. Arteries are the blood vessels which carry generally oxygenated blood. Blood vessels हा एक टाइप आहे की ज्या ब्लड वेसल्स द्वारे ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते हार्ट कडून बॉडी पार्ट्स कडे कंडक्ट केलं जातं. तर अशा ज्या ब्लड वेसल्स आहेत तर त्यांना आपण आर्टरी असं म्हणतो किंवा त्याला आर्टरीज असं म्हणायचं. अनेक आहेत म्हणून आर्टरीज, एक असेल तर आर्टरी. आलं लक्षात? दी ब्लड वेसल्स विच जनरली डिस्ट्रीब्यूट द ब्लड फ्रॉम हार्ट टूवर्ड द डिफरंट बॉडी पार्ट्स. सो these blood vessels are called as the arteries, while the blood vessels which collect the blood from different body parts towards heart. baga ata vegvegya body parts kadun heart kade blood collect karnare je blood vessels ahet tar tanna apan veins asa mhanto. ala laksha ek asel tar vein manaycha ani ek astil tar veins asa mhanaycha. mhanje ja blood vessels body kadun हार्ट कडे ब्लड कलेक्ट करतात तर त्यांना वेन म्हणायचं. ज्या ब्लड वेसल्स हार्ट कडून बॉडी पार्ट्स कडे ब्लड नेतात त्यांना आर्टरी म्हणायचं. आणि त्या दोन्ही मध्ये असणाऱ्या ज्या ब्लड वेसल्स आहेत तर त्याला कॅपिलरीज असं म्हणतो. द कॅपिलरीज विच आर प्रेझेंट इन बिटवीन द आर्टरीज अँड वेन्स. सो द आर्टरीज डिवाइड अँड रिडिवाइड टू फॉर्म द आर्टरीओल्स. आर्टरीओल्स डिवाइड अँड रिडिवाइड टू फॉर्म द सिंगल लेअर्ड परमिएबल ब्लड वेसल्स. सो दीज सिंगल लेअर परमिएबल ब्लड वेसल्स आर कॉल्ड एज द कॅपिलरीज. आलं लक्षात? हे तीन प्रकार आपल्याला ब्लड वेसल्सचे पाहायला मिळतात. आता आपण त्यापैकी पहिले दोन प्रकार जे आहेत ते म्हणजेच आर्टरी आणि व्हेन याचा कंपॅरेटिव्ह स्टडी करणार आहे. आता बघा, पहिला पार्ट आपण इकडे आर्टरी लिहूया आणि इकडे व्हेन्स आणि त्याचा कंपॅरेटिव्ह आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. बघा, आता फर्स्ट पॉइंट जो आहे, मी तुम्हाला आता सांगितलं होतं आर्टरी जे आहे तर त्या काय करतात, विच डिस्ट्रीब्यूट द ब्लड, डिस्ट्रीब्यूशन ऑफ ब्लड टुवर्ड्स बॉडी पार्ट. आर्टरी प्ले इम्पॉर्टंट रोल इन द डिस्ट्रीब्यूशन ऑफ ब्लड टुवर्ड्स बॉडी पार्ट्स. व्हाई? व्हेन कलेक्ट्स द ब्लड, कलेक्शन ऑफ ब्लड फ्रॉम बॉडी पार्ट्स टुवर्ड्स हार्ट. येतं लक्षात? हार्ट कडून बॉडी पार्ट्स कडे ब्लड डिस्ट्रीब्यूट करणाऱ्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्यांना आर्टरी म्हणायचं. आणि बॉडी पार्ट्स कडून हार्ट कडे ब्लड कलेक्ट करणाऱ्या ज्या ब्लड वेसल्स आहेत तर त्यांना आपण काय म्हणतो, दीज आर कॉल्ड एज दी व्हेन्स. आता बघा दुसरा यामधला डिफरन्स काय आहे, तर आर्टरी ज्या आहेत विच जनरली कंडक्ट ऑक्सिजनेटेड ब्लड. आर्टरीज जनरली कंडक्ट ऑक्सिजनेटेड ब्लड, त्याला एक्सेप्शन आहे बघा, एक्सेप्ट पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी जी आहे तर ती मात्र डीऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते कलेक्ट करते. व्हाईल व्हेन कंडक्ट दी डीऑक्सिजनेटेड ब्लड, एक्सेप्ट पल्मोनरी. लक्षात येत आहे? जसं बघा, जनरली आर्टरीज कंडक्ट द ऑक्सिजनेटेड ब्लड, व्हाईल व्हेन कंडक्ट द डीऑक्सिजनेटेड ब्लड. बट एक्सेप्शन इज दॅट द पल्मोनरी आर्टरी विच कंडक्ट द डीऑक्सिजनेटेड ब्लड, व्हाईल पल्मोनरी व्हेन विच कंडक्ट द ऑक्सिजनेटेड ब्लड. त्याच्यानंतर बघा, आता आर्टरीज आर जनरली पिंक इन कलर. आर्टरीज आर जनरली पिंक इन कलर, व्हाईल व्हेन्स आर ब्लूइश इन कलर. व्हेन्स आर जनरली ब्लूइश इन कलर. तुम्हाला जर कलर जर विचारला तर आर्टरी पिंक कलरच्या असतात आणि व्हेन ज्या आहेत तर त्या ब्लूइश कलरच्या असलेल्या पाहायला मिळतील. त्याच्यानंतर आर्टरीज आर
deeply situated. In a body, arteries are deeply situated in the body, while veins are superficially situated in the body. म्हणजे बॉडी मध्ये आपण आर्टरीज जर पाहिल्या तर आर्टरीज ज्या आहेत तर त्या खोलवरती मसल्स मध्ये आपल्याला आतमध्ये प्रेझेंट असलेल्या पाहायला मिळतात आणि वेन ज्या आहेत तर त्या बॉडीचा वरचा सरफेस जो आहे साधारणतः इपिडर्मिसच्या खालची बाजू जी आहे तर त्या ठिकाणी त्या प्रेझेंट असलेल्या पाहायला मिळतात. आपल्या शरीरावरती ज्या ब्लड वेसल्स आपल्याला बाहेरून दिसतात तर त्या ब्लड वेसल्स ज्या आहेत तर त्या वेन्स आहेत की ज्या सुपरफिशियली सिच्युएटेड आहेत. आणि ज्या ब्लड वेसल्स आपल्या शरीरामध्ये आतमध्ये खोलवर आहेत वरून आपल्याला दिसत नाहीत तर त्या ज्या ब्लड वेसल्स आहेत तर त्यांना आपण त्या ठिकाणी आर्टरीज असं म्हणतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर आर्टरीज ज्या आहेत विच आर थिक वॉल्ड. बघा आर्टरीची वॉल जी आहे तर ती आपल्याला थिक असलेली पाहायला मिळते व्हाइल वेन्स आर थिन वॉल्ड. येते लक्षात. आर्टरीज आर थिक वॉल्ड व्हाइल वेन्स आर थिन वॉल्ड. वेन ज्या आहेत तर त्याची वॉल जर आपण पाहिली तर ती थिन असते आणि आर्टरी जी आहे तर त्याची वॉल जी आहे तर ती थिक असलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर लुमेनचा जर विचार केला लुमेन इन आर्टरी विच इज नॅरो व्हाइल लुमेन इन वेन इज ब्रॉड. येते लक्षात. जे लुमेन आर्टरी मध्ये जे आहे तर ती नॅरो असलेली पाहायला मिळते आणि वेन मधली लुमेन जी आहे तर ती ब्रॉड असलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर आर्टरीज ज्या आहेत तर त्या इलॅस्टिक इन नेचर असतात. आर्टरीज आर इलॅस्टिक इन नेचर व्हाइल वेन्स आर नॉन इलॅस्टिक इन नेचर. नॉन इलॅस्टिक इन नेचर. येतं लक्षात. आर्टरी मध्ये इलॅस्टिसिटी असते आकुंचन आणि प्रसरण पाहू शकते. ऍज कम्पेअर्ड टू आर्टरीज वेन्स आर नॉन इलॅस्टिक. जवळजवळ त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर आर्टरी ज्या आहेत तर त्या पल्सेटिव्ह आहेत. बघा आर्टरीज आर पल्सेटिव्ह व्हाइल वेन्स आर नॉन पल्सेटिव्ह. येते लक्षात. आर्टरीज आर पल्सेटिव्ह व्हाइल वेन्स आर नॉन पल्सेटिव्ह. किंवा असंही म्हटलं जातं आर्टरीज आर पल्सटाईल व्हाइल वेन्स आर नॉन पल्सटाईल. आलं लक्षात. त्याच्यानंतर ब्लड प्रेशरचा जर विचार केला इन आर्टरीज दी ब्लड प्रेशर विच इज हाय व्हाइल इन वेन्स दी ब्लड प्रेशर विच इज लो. वेन मध्ये ब्लड प्रेशर जे आहे तर ते लो असलेलं पाहायला मिळतं. आर्टरी मध्ये ब्लड प्रेशर जे आहे तर ते हाय असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा आर्टरी मध्ये ब्लड फ्लो जो आहे तर तो ब्लड फ्लो हा फास्ट होताना पाहायला मिळतो. ब्लड फ्लोज फास्टली इन द आर्टरीज व्हाइल द ब्लड फ्लो इन वेन्स विच इज स्लोली. स्लोली ब्लड जे आहे तर ते वेन मधून फ्लो होताना पाहायला मिळतं. मात्र आर्टरी मध्ये ते फास्टली फ्लो होताना पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आर्टरीज ज्या आहेत तर त्या आर्टरीज मध्ये आपल्याला पाहायला मिळेल जे लुमेन जे आहे तर ते आपण सांगितले नॅरो आहे आणि ब्रॉड असलेले पाहायला मिळते. आणि ब्लड फ्लो जर आपण सांगितला तर ब्लड फ्लो हा आर्टरी मध्ये जो आहे तर तो फास्ट आहे आणि तोच वेन मध्ये जर पाहिला तर तो स्लो असलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आर्टरी ज्या आहेत तर त्या पल्सटाईल आहेत. वेन ज्या आहेत तर त्या नॉन पल्सटाईल आहेत. त्याच्यानंतर आर्टरीची वॉल थिक आहे. वेनची वॉल जी आहे तर ती थिन असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर अजून एक मुद्दा आहे बघा तो म्हणजे वॉल्स. वॉल्स आर ऍबसेंट इन आर्टरीज. वॉल्स जे आहेत तर ते ऍबसेंट असलेले पाहायला मिळतात व्हाइल वॉल्स आर प्रेझेंट इन वेन्स. वॉल्स जे आहेत तर ते वेन मध्ये प्रेझेंट असलेले पाहायला मिळतात मात्र आर्टरी मध्ये जे आहेत तर ते ऍबसेंट पाहायला मिळतात.
So these are the some parts which showing the distinguishing characteristics in between artery and vein. Artery आणि vein जे आहेत तर त्याच्यामधले डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर दाखवणारे हे काही मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये आपण सांगितलं की आर्टरी जे आहेत तर त्या ब्लड डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करतात बॉडीकडे. त्यानंतर वेन जे आहेत तर ते ब्लड बॉडी पार्ट सोडून हार्टकडे कलेक्ट करण्याचं काम करतात. आर्टरीद्वारे ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते त्या ठिकाणी कंडक्ट केलं जातं. वेनद्वारे डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते कंडक्ट केलं जातं. त्याच्यामध्ये पल्मोनरी आर्टरी हे एक्सेप्शन आहे की ज्याच्याद्वारे डिऑक्सिजनेटेड ब्लड कंडक्ट केलं जातं. आणि पल्मोनरी वेन जी आहे तर ती सुद्धा वेन मध्ये एक्सेप्शन आहे की जी ऑक्सिजनेटेड ब्लड कंडक्ट करते. त्याच्यानंतर आर्टरी ज्या आहे तर त्या पिंक कलरच्या असतात. वेन ज्या आहेत तर त्या ब्लुएश कलरच्या असतात. आर्टरी डीपली सिच्युएटेड असतात आणि वेन ज्या आहेत तर त्या सुपरफेशियली सिच्युएटेड पाहायला मिळतील. त्याच्यानंतर आर्टरी ज्या आहेत तर त्या थिक वॉल्ड आहेत आणि वेन ज्या आहेत तर त्या थिन वॉल्ड असलेल्या पाहायला मिळतात. त्यानंतर आर्टरी मधली लुमेन जी आहे पोकळी जी आहे तर ती लुमेन नॅरो आहे आणि मात्र वेन मधली लुमेन जी आहे तर ती ब्रॉड असलेली पाहायला मिळते, मोठी असलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर आर्टरी मध्ये इलॅस्टिसिटी पाहायला मिळते. वेन जे आहे तर त्या नॉन इलॅस्टिक आहेत. त्यानंतर ब्लड फ्लो आर्टरी मधला फास्ट आहे, वेन मधला ब्लड फ्लो स्लो आहे. त्याच्यानंतर आर्टरीज ह्या पल्सेटाइल आहेत आणि वेन जे आहेत तर त्या नॉन पल्सेटिव आहेत. त्यानंतर ब्लड प्रेशर हाय असतो आर्टरी मध्ये, वेन मध्ये तो लो असलेला पाहायला मिळतो. आणि हॉल जे आहेत तर ते आर्टरी मध्ये ऍबसेंट असतात आणि वेन मध्ये तर प्रेझेंट असतात. आता याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो डिस्टिंग्विश इन बिटवीन आर्टरीज अँड वेन. हा 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बोर्डच्या थेरी एक्झामसाठी. किंवा दी कॉमनली आर्टरीज कंडक्ट दी डॅश डॅश टाइप ऑफ ब्लड, तर त्याचं उत्तर आहे ऑक्सिजनेटेड ब्लड. व्हाईल दी वेन कंडक्ट दी डिऑक्सिजनेटेड ब्लड, म्हणजे याचे काही पॉईंट जे आहेत तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला एमसीक्यू टाइप क्वेश्चन किंवा आन्सर इन वन सेंटेन्स म्हणून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो ड्यू टू दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि म्हणून हे लक्षात ठेवा. आता हे जे आपण पाहिलं ते मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ आर्टरी पाहिले. आता आपल्याला त्याचे हिस्टॉलॉजिकल कॅरेक्टर स्टडी करायचे. सो हिस्टॉलॉजिकली आर्टरी अँड व्हेन्स बोथ आर मेड अप फ्रॉम दी 3 लेअर्स. आर्टरी आणि व्हेन जे आहेत तर ह्या दोन्ही 3 लेअर पासून तयार झालेल्या असतात. सो दीज 3 लेअर्स आर नथिंग बट दी ट्युनिका एक्स्टर्ना, ट्युनिका इंटरना अँड ट्युनिका मेडिया. सो दीज आर दी 3 लेअर्स बाय विच आर्टरी अँड व्हेन्स आर मेड अप. येतं लक्षात? आर्टरी आणि व्हेन जे आहेत तर या 3 लेअर पासून तयार झालेले असते हिस्टॉलॉजिकली. हा डिस्टिंग्विशिंग पॉइंट नाही, पण लक्षात घ्या त्याच्यामध्ये हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर जर आपण लक्षात घेतलं तर टीएस ऑफ आर्टरी मध्ये आपल्याला आत मधला जो लेअर जो पाहायला मिळतो आर्टरी असेल किंवा वेन असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी थोडासा फरक पाहायला मिळतो. त्या ठिकाणी बघा आर्टरी जे आहेत तर आपण सांगितलं आर्टरीचा आर मेड अप वॉल ऑफ आर्टरी विच इज मेड अप फ्रॉम दी 3 लेअर्स आणि त्यापैकी 3 लेअर जे आहेत तर त्या 3 मधला इनर लेअर जो आहे तर तो त्याला ट्युनिका इंटरना असं म्हणायचा. मिडल लेअर जो आहे तर त्याला ट्युनिका मेडिया असं म्हणायचा, ठीक आहे. आणि आउटर लेअर जो आहे तर त्या आउटर लेअरला आपण ट्युनिका एक्स्टर्ना असं म्हणतो. आणि हे जे मी फिगर काढतोय, सो दिस फिगर शोईंग द टीएस हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ आर्टरी. आर्टरीचं हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर दाखवणारी ही फिगर आहे. सो विच हॅविंग 3 डिफरंट लेअर्स, ज्याच्यामध्ये 3 डिफरंट लेअर आहे आणि ही फिगर जी आहे तर ती कशाच आहे टीएस ऑफ आर्टरी. आता बघा टीएस ऑफ आर्टरी मध्ये आपण जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की मी सांगितलं जो इनर लेअर जो आहे तर त्याला काय म्हणायचं ट्युनिका इंटरना. त्याच्यानंतर मिडल लेअर जो आहे येलो कलरने दाखवला तर तो ट्युनिका मेडिया आणि त्यातला बाहेरचा जो लेअर जो आहे तर तो म्हणजे ट्युनिका एक्स्टर्ना. सो दीज आर दी 3 लेअर्स बाय विच दी आर्टरीज वॉल इज मेड अप, ठीक आहे. आता याच्यामध्ये वेन जे आहे तर वेनचे इनर लेअर जो आहे तर तो ट्युनिका इंटरना. त्याच्यानंतर मिडल लेअर जो आहे
तर त्याला आपण ट्युनिका मेडिया असं म्हणणार आहे, आणि आउटर लेअर जो आहे तर त्याला आपण ट्युनिका एक्स्टर्ना असं म्हणणार आहे. आता फरक काय आहे तो आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. याच्यामध्ये बघा हे याचा जो लेअर जो आहे या सगळ्यात आतमध्ये असणारा लेअर त्याला आपण म्हणलं ट्युनिका इंटरना. त्याच्यानंतर हा मिडल लेअर जो आहे तर त्याला आपण म्हणलं मेडिया. आणि आतमधला जो एक एकदम बाहेरचा लेअर जो आहे तर त्याला म्हणलं ट्युनिका एक्स्टर्ना. सो दिस इज द फिगर ऑफ टीएस ऑफ व्हेन, टीएस फॉर ट्रान्सवर्स सेक्शन. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, सो दिस लुमेन इन आर्टरी, ही जी लुमेन जी आहे आर्टरी मधली, तर ते आपल्याला नॅरो असलेली पाहायला मिळते. फाय लुमेन इन व्हेन तर ती ब्रॉड असलेली आपल्याला पाहायला मिळेल. आलं लक्षात, आर्टरी मधली लुमेन जी आहे हिस्टॉलॉजीकडे पाहिलं तर ती नॅरो आहे, आणि व्हेन मधली लुमेन जी आहे तर ती ब्रॉड आहे. त्याच्यानंतर इंटरनल लेअर जो आहे विच इज मेड अप फ्रॉम दी एंडोथेलियम, एंडोथेलियम सिंगल लेअर सेलचा त्या ठिकाणी तयार झालेला आहे. मिडल लेअर जो आहे तर तो स्मूथ मसल पासून तयार झालेला पाहायला मिळतो दोन्हीमध्ये, आणि त्याला ट्युनिका मेडिया असं म्हणायचं. दी ट्युनिका मेडिया विच इज थिक इन आर्टरी, आर्टरी मध्ये तो थिक आहे, आणि व्हेन मध्ये जर पाहिलं तर तो थिन असलेला पाहायला मिळतो. आणि एक्स्टर्नल लेअर जो आहे तर त्याला ट्युनिका एक्स्टर्ना असं म्हणायचं, की जो परत सिंगल लेअरचा असलेला पाहायला मिळतो आणि सिंपल इपिथेलियम पासून तयार झालेला आहे. आणि लक्षात, तर हे जे दीज आर द फिगर्स विच शोईंग द हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ आर्टरी अँड व्हेन, आर्टरी आणि व्हेन जे आहेत तर त्याचं हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर दाखवणारे ह्या फिगर आहेत. ह्या डायग्रामॅटिक, दीज आर द डायग्रामॅटिक व्ह्यूज ऑफ द आर्टरी अँड व्हेन, की ज्याच्यामध्ये तीन लेअर आपल्याला पाहायला मिळतात, ट्युनिका इंटरना, ट्युनिका मेडिया आणि ट्युनिका एक्स्टर्ना. ठीक आहे, आणि त्याचबरोबर मेन फरक जो आहे तर तो म्हणजेच मेडिया जो आहे तर तो आर्टरी मध्ये थिक आहे आणि व्हेन मध्ये थिन आहे, आणि त्याच्यामुळेच आर्टरी जे आहेत तर त्या थिक वॉल्ड आहेत आणि व्हेन जे आहेत तर त्या थिन वॉल्ड असलेल्या पाहायला मिळते. ठीक आहे, आणि याचं जर फंक्शन जर आपण लक्षात घेतलं, आर्टरी कंडक्ट दी ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम हार्ट टुवर्ड दी डिफरंट बॉडी पार्ट्स, व्हाइल व्हेन कंडक्ट दी डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम दी बॉडी पार्ट्स टुवर्ड दी हार्ट. ठीक आहे, आता आपल्याला तिसरी ब्लड वेसल पाहिजे, तर ती म्हणजे कॅपिलरी, विच इज दी थर्ड टाइप ऑफ ब्लड वेसल, की हा ब्लड वेसलचा थर्ड टाइप असलेला पाहायला मिळतो. सो कॅपिलरीज आर थिन वॉल्ड, थिन वॉल्ड असलेल्या पाहायला मिळतात. दीज आर सेमी परमिएबल,